बुलेटिन गडचिरोलीत माओवाद्यांकडून मोठा हल्ला करण्यात आलेला आहे। यावेळी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पोलिसांची गाडी आयडीच्या साह्याने उडवण्यात आलेली आहे। यावेळी सगळ्यात महत्त्वाची बातमी गडचिरोलीतून येताना पाहायला मिळते। सकाळी जर आपण पाहिलं तर गडचिरोलीत माओवाद्यांनी हल्ला केलेला होता आणि आता पुन्हा एकदा माओवाद्यांकडून मोठा हल्ला। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून। महेश का अधिक माहिती या संदर्भात, गडचिरोलीत माओवाद्यांकडून झालेला हा दुसरा हल्ला म्हटला जात आहे। पोलिसांच्या ताफ्यात 25 जवान जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे। पोलिसांची गाडी आयडीच्या साह्याने उडवण्यात आलेली आहे। यावेळी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, गडचिरोलीतला हा सगळ्यात मोठा हल्ला आहे। पोलिसांच्या ताफ्यात 25 जवान होते, यातील काही जवान जखमी झाल्याचं वृत्त सुद्धा कळतंय। क्विक रिस्पॉन्स टीमवर माओवाद्यांचा हल्ला आहे। यावेळी महत्त्वाची बातमी, शीघ्र कृती दलावर हा हल्ला करण्यात आलेला आहे माओवाद्यांकडून आणि गडचिरोलीत हा हल्ला झालेला आहे। शीघ्र कृती दलावर गडचिरोलीतल्या माओवाद्यांकडून मोठा हल्ला झालेला आहे। पोलिसांच्या ताफ्यात 25 जवान होते, यातील काही जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे। पोलिसांची गाडी आयडीच्या स्फोटानं उडवून लावण्यात आलेली आहे। यावेळी महत्त्वाची बातमी, तर सकाळीच आपण पाहिलं तर काल सुद्धा अगदी अशाच प्रकारे माओवाद्यांनी गडचिरोलीला लक्ष्य करत हल्ला केलेला होता। सरकारी कार्यालयात सुद्धा हल्ला करण्यात आलेला होता आणि यानंतर मात्र पुन्हा एकदा हा हल्ला। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून। प्रवीण, आतापर्यंत जर पाहिलं तर 48 तासातला गडचिरोलीतल्या माओवाद्यांचा दुसरा हल्ला आणि तो सुद्धा अत्यंत मोठा। लागवी आपण पाहू शकतो, 1 मेचा दिवस आहे, महाराष्ट्र दिवस आहे आणि या आजचा दिवसच माओवाद्यांनी निवडला आहे आणि 2 हल्ले त्यांनी केलेले आहे। यापूर्वीचा दानापूरमध्ये जो हल्ला होता त्या ठिकाणी जवळपास 40 गाड्या नॅशनल हायवेवरच्या जाळून टाकल्या होत्या आणि आता याची माहिती मिळते, त्यामुळे 2 या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या आयईडीच्या माध्यमातून उडवण्याचा प्रयत्न झाला आहे। या ठिकाणी जवळपास 25 जवान होते आणि ते जवान जखमी आहे। कुठल्याही पद्धतीनं या संदर्भातली माहिती नुकसान झाल्याची आलेली नाहीये, पण हे जवान जे आहे हे जवान जखमी आहे आणि या जवानांना नागपूरकडे आणि गडचिरोलीकडे हलवलं जात आहे। हेलिकॉप्टर सुद्धा तिकडे तैनात करण्यात आलेला आहे। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्यांना गडचिरोली आणि नंतर नागपूर या ठिकाणी हलवलं जाईल। पण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं माओवाद्यांचा खात्मा झाला आहे, माओवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सीसीटीव्ही कमांडो, प्रवीण तुमच्याकडून या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत, पण महेश तिवारी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। महेश का अधिक माहिती? दादापूर इथं जी वाहनांची जाळपोळ झाली होती त्याच्यानंतरची ही घटना आहे। कुरखेडा पासून 6 किलोमीटर अंतरावर जांभूळखेडा म्हणून गाव आहे, त्या गावाजवळ माओवाद्यांनी एक भूसुरुंग स्फोट घडवलेला आहे आणि एक खासगी वाहन होतं, त्या खासगी वाहनामध्ये कुरखेडा SDPOच्या जे QRT पथक आहे ते त्या भागात जायला निघालं होतं आणि 11:30 सुमारा हे जे जलद प्रतिसाद पथकातील जवान माओवाद्यांनी हा भूसुरुंग आणि त्यात काही झालेले आहे। प्राथमिक आकडा सध्या 15 आहे असं म्हटलं जात आहे। वरिष्ठ अधिकारी सगळे त्या घटनास्थळाकडे हे झाल्यामुळे कुणी त्याबाबत अधिकृत बोलायला तयार नाही आहे, मात्र ही घटना घडलेली आहे आणि आपल्याला काही काय वाट बघावं लागेल, कारण हे खूप तणावाची परिस्थिती आहे गडचिरोली पोलीस दलासाठी। त्यामुळे नेमकं काय घडतंय हे आपल्याला काही क्षणानंतर आपल्याला नेमका आकडा काय झाला आहे आपल्याला कळेल, मात्र काही जवान शहीद झालेले आहे। मोठी घटना माओवाद्यांनी घडवलेली आहे। आज महाराष्ट्र दिनी गडचिरोली पोलीस दलातल्या काही जवानांचा आज गौरव होत होता, आज महाराष्ट्र दिनी गौरव करण्यात आला होता आणि नेमकं त्याच वेळेला आज माओवाद्यांनी आपला डाव साधलेला आहे। महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षी घटनासूर बोरियाची जी चकमक झाली होती त्याच्यामध्ये 40 माओवादी ठार झाले होते आणि त्याची त्या घटनेला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे। 1 वर्ष पूर्ण होत असताना माओवाद्यांनी 22 ते 28 एप्रिल दरम्यान शहीद सप्ताह घोषित केला होता आणि माओवाद्यांकडून घातपाती कारवाया करण्यासाठी प्रयत्न सुरू होते। निवडणुकीच्या काळातही माओवाद्यांनी त्या घटनेचा बदला घेण्यासाठी प्रयत्न केला होता, मात्र त्यांना यश मिळालं नाही आणि आज माओवाद्यांनी कुरखेडा तालुक्यामध्ये तब्बल 36 वाहनं जाळली होती आणि त्या वाहनं जाळलं म्हणजे माओवाद्यांनी त्या हिशोबाने एक मोठा अँबुश लावला होता असं आपण म्हणू शकतो। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस त्या मार्गाने जातील हे माओवाद्यांनी हेरलं होतं आणि माओवाद्यांच्या त्या योजनेला किंवा त्या डावाला यश आलंय असं म्हणता येईल। दुःखद घटना आहे, नेमकं किती जवान शहीद आहे यासाठी थोडं वाट बघावं लागेल आपल्याला।
निश्चित महेश अत्यंत दुखद घटनाच म्हणायला हवी, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एकीकडे महाराष्ट्र 59वा वर्धापन दिन साजरा करतोय, तर दुसरीकडे मात्र अशी दुर्दैवी घटना घडताना पाहायला मिळते. साधारणतः जखमी जवान जे झालेले आहेत त्यांच्यावर कुठं उपचार सुरू आहेत, काय नेमकी माहिती मिळते, काय संकेत मिळतात? नेमकं जखमी याच्यामध्ये आहेत का याबाबत अजूनही शंका आहे, कारण ते जे वाहन होते त्या वाहनात बसलेले सगळेच जवान शहीद झाले असं त्या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. मात्र पोलीस विभागानं अजूनही या संदर्भात कुठलाही दिजोरा दिलेला नाही, त्यामुळे आकडा आपण सांगू शकत नाही. आणि जखमी आहे असं म्हटलं जात असलं तरी त्याबाबतही कोणी बोलायला तयार नाही, मात्र जवान मोठ्या प्रमाणात शहीद झालेले आहे हे मात्र नक्की. निश्चित महेश, एकदा पुन्हा एकदा ही सविस्तर घटना सांगा की नेमकं कशा पद्धतीनं हा भूसुरुंग स्फोट घडवण्यात आला माओवाद्यांकडून, सविस्तररित्या सांगा, कारण महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची बातमी आहे. आज कुरखेडा तालुक्यात दादापूर या भागात माओवाद्यांनी काही वाहनं जाळली होती आणि कोट्यवधी रुपयांची वाहनं माओवाद्यांनी जाळल्यानंतर. निश्चित महेश, तुमच्याकडून अधिक जाणून घेणारच आहोत, पण ही ताजी दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं गाडी उडवण्यात आलेली आहे, स्फोट घडवण्यात आला आणि त्यानंतर मात्र छिन्न विछिन्न झालेल्या या गाडीचे हे तुकडे आपण पाहतोय. गडचिरोलीत माओवाद्यांकडून हल्ला करण्यात आलाय, शीघ्र कृती दलाच्या जवानांवर हा हल्ला करण्यात आलाय. निश्चित आकडा समोर येत नसला तरी मात्र हा हल्ला अत्यंत मोठा समजला जातोय, कारण कालच हल्ला करण्यात आलेला होता गडचिरोलीमध्ये माओवाद्यांकडून, 40 गाड्या जाळण्यात आलेल्या होत्या आणि 48 तास होत नाही तोच हा दुसरा अत्यंत मोठा हल्ला माओवाद्यांकडून केला जातोय. मात्र या सगळ्या हल्ल्याला पार्श्वभूमी आहे ती आज होणाऱ्या महाराष्ट्र दिनाची. या महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर होणारा हा हल्ला, केला जाणारा हल्ला हा निश्चितच तितकाच गांभीर्यानं घेण्याची बाब आहे. माओवाद्यांकडून हा मोठा हल्ला करण्यात आलेला आहे, पोलिसांची गाडी होती आणि त्यानंतर ती गाडी जी आहे कशा पद्धतीनं छिन्न विछिन्न झाल्याचं पाहायला मिळतंय. सबंध परिसर जो आहे तो दुतर्फा अक्षरशः जंगलाचा परिसर आहे आणि या जंगलाच्या परिसरातून ही गाडी चाललेली होती, पोलिसांची ही गाडी चाललेली होती आणि शीघ्र कृती दलाचे हे सगळे जवान होते असं म्हटलं जात आहे. या दरम्यान ही गाडी या प्रवासातून जात असताना, या परिसरातून जात असताना मात्र भूसुरुंग स्फोट घडवण्यात आला आणि त्यानंतर झालेली ही गाडीची अवस्था आपण पाहतोय. ताजी दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण पाहतोय, भूसुरुंग स्फोट घडवला गेला आणि गाडी मात्र पोलिसांची छिन्न विछिन्न झाल्याचं दृश्यांमधून स्पष्ट दिसतंय. या गाडीत नेमके किती जवान होते, कोणी जखमी झालंय का, या संदर्भात मात्र अधिकृत माहिती हाती येत नसली तरी सुद्धा मात्र दोन जवान शहीद झाल्याची शक्यता एक वर्तवली जाते. ठोस माहिती अद्यापही हाती आलेली नाहीये. काही जवान शहीद झाल्याचं वृत्त हे प्राथमिक अंदाजानुसार आहे हे सुरुवातीला आम्ही सांगू इच्छितो. याच विषयी अधिक माहिती घेत आहोत आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून. प्रवीण, आताच आपण ही दृश्य पाहतोय जांभूळखेडा परिसरात कशा पद्धतीनं हल्ला करण्यात आला आणि गाडी अक्षरशः छिन्न विछिन्न झालेली आहे, यावरूनच ही दृश्य सुद्धा कशा पद्धतीनं पोलीस या जंगलात मृतदेह पडल्याची दृश्य आपण पाहतोय आणि हा सगळा परिसर जो आहे तो अत्यंत दाटीवाटीचा आहे, दुतर्फा झाडे आहेत आणि या दरम्यान हा हल्ला झालेला आहे. प्रवीण लागवे, मुळातच हा जो फोटो न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बघतोय, यात जे वाहन होतं त्या वाहनावरती आयईडी ना ब्लास्ट करण्यात आलाय आणि या आयईडीच्या ब्लास्टमुळे जांभूळखेडा परिसरामध्ये हा संपूर्ण हल्ला झालेला आहे. त्या हल्ल्यामध्ये या गाडीचे तुकडे तुकडे झालेले आहे, त्यामुळे आता या दोन जे वाहन होते या दोन वाहनांमध्ये जवळपास 25 जवान होते, त्यातले काही जवान हे या ठिकाणी त्यांना लागलेला इजा झालेली आहे आणि दोन जवान या संपूर्ण घटनेमध्ये शहीद झाले अशी प्राथमिक माहिती येत आहे. या जवानांची नावं काय आहेत ही काही माहिती पुढे येऊ शकलेली नाही आहे, पण या संपूर्ण माओवाद्यांनी जो हल्ला केला तो पूर्णपणे प्लॅनिंगने केला. महाराष्ट्र दिन आहे आज, त्यामुळे महाराष्ट्र दिनी हा हल्ला, फक्त हाच हल्ला नाही तर यापूर्वी जवळपास 27 गाड्या जेसीबी ट्रक हे या ठिकाणी जाळून टाकले माओवाद्यांनी आणि त्यामुळे हा दुसरा हल्ला आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनी माओवादी ज्या पद्धतीनं प्रयत्न करत असतात त्यांचा संदेश देण्याचा, त्यामुळे त्यांनी आजचा दिवस निवडला. पोलीस यापूर्वी निवडणुकीच्या पहिल्या फेजमध्ये निवडणुका झाल्या होत्या गडचिरोली आणि परिसरामध्ये, त्यामुळे चोख बंदोबस्त होता, कुठलाही घातपात निवडणुकीच्या काळात ते करू शकले नाही. पण आता आज 1 मेच्या दिवशी दोन ज्या घटना आहेत त्या माओवाद्यांनी या ठिकाणी केल्या आहेत,
पहिल्या घटनेमध्ये जवळपास 47 वाहनं जी आहे जाळून टाकली. त्यांनी 150 नक्षलवादी त्या ठिकाणी आले होते पहाटे आणि त्यांनी या गाड्या जाळून टाकल्या. हे 150 नक्षलवादी जे होते ते त्या परिसरामध्ये कार्यरत होते आणि याच लोकांनी हे आयईडीचे ब्लास्ट लावून ठेवले होते आणि नंतर दोन गाड्या जांभूळखेडा परिसरातून ज्या जात होत्या त्यातल्या एका गाडीचं अक्षरशः तुकडे तुकडे झालेले आहे आणि यात दोन जवान हे शहीद झाल्याची प्राथमिक माहिती येत आहे. काही जवान या संपूर्ण घटनेमध्ये जखमी झाले आहे. जखमींना तात्काळ गडचिरोली आणि गडचिरोलीहून नागपूर हेलिकॉप्टरच्या द्वारे त्यांना हलवलं जाणार आहे आणि त्यांच्यावरती तात्काळ उपचार व्हावे यासाठी वायुसेनेचे विमान सुद्धा तैनात ठेवण्यात आलेले आहे. नागपूरला सुद्धा वायुसेनेचं विशेष स्क्वॉड्रॉन आहे आणि ते सुद्धा तैनात ठेवण्यात आलेलं आहे. अतिरिक्त कुमत मागवण्यात आलेली आहे. CC-60 कमांडोज ते सुद्धा या संपूर्ण भागामध्ये तैनात आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये माओवाद्यांचा खात्मा ज्या पद्धतीने करण्यात आला जवळपास 60 वर माओवादी हे ठार झाले विविध एन्काउंटर्समध्ये आणि अनेक माओवादी जे आहे माओवाद्यांचे कमांडर सुद्धा शरण आले होते. त्यामुळे कुठेतरी कंबरडं मोडलं गेलं होतं. त्यामुळे गेल्या 2-3 वर्षापासून जे माओवाद्यांच्या कारवाया कमी झाल्या होत्या त्या कारवाया अचानकपणे आजच्या या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी दोन घटनांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. यापूर्वी सुरजागर परिसरामध्ये ट्रक त्यांनी जाळून टाकले होते तेव्हा सुद्धा फायरिंग झालं होतं. कारवाई मोठी झाली होती पण आता परत एकदा जवानांची गाडी आयईडीच्या माध्यमातून उडवण्याचं हे प्रकरण गंभीर आहे आणि आता या प्रकरणात नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे आणि जे गाड्या सकाळी पहाटे 27 गाड्या ज्यांनी जाळल्या तेच नक्षलवादी या संपूर्ण घटनेच्या मागे असावे. कारण की ते 150 ते 200 नक्षलवादी त्या परिसरात आले होते आणि त्यांनी त्या गाड्या जाळल्या. परवाच गोंदिया परिसरात सुद्धा एक गाडी अशी जाळून टाकली प्रवाशांना खाली उतरवून नक्षलवाद्यांनी ती गाडी जाळून टाकली. ते उमेदवार होते बालाघाटचे अपक्ष उमेदवार होते. त्यामुळे लोकसभा निवडणूक शांतपणे पार पडली पण नक्षलवाद्यांची हीच त्या ठिकाणी रणनीती असेल की निवडणुकीच्या काळामध्ये कुठलाही घातपात न करता निवडणुकीनंतर जेव्हा कोणाला अंदाज येणार नाही अशा घटनेचा त्यामुळे 1 मेचा दिवस त्यांनी निवडत हा संपूर्ण घातपात केलाय. आता या घातपातामध्ये जवळपास 15 या ठिकाणी जवान जे आहेत जखमी झालेले आहेत त्यांना उपचारासाठी नागपूरला हलवलं जाईल आणि गडचिरोलीला पहिले आणलं जाईल गडचिरोली नागपूर आणलं जाईल. पण गेल्या काही दिवसामध्ये जे कंबरडं मोडलेलं आहे नक्षलवाद्यांचं त्यामुळे त्यांची ताकद कमी झाली आहे आणि गडचिरोली परिसरामध्ये जवळपास 60 वर नक्षलवाद्यांना ठार करण्यात कंठस्नान घालण्यात यश आलं होतं. आता नक्षलवाद्यांनी खूप शक्ती कमी झाल्यानंतर खूप दिवसानंतर हे प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि यापूर्वी त्यांनी वेळोवेळी पोस्टर्स आणि बॅनर्सच्या माध्यमातून इशारा दिला होता की अशा पद्धतीनं जे हल्ले झाले आहेत जे एन्काउंटर झाले आहेत त्या एन्काउंटरचं उत्तर दिलं जाईल. पण आता या 1 मेच्या या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांना परत एकदा ताकद आली आहे आणि ते एकत्र झालेले आहे. त्यामुळे गेल्या 2-2 वर्षापासून शांत असलेले नक्षलवादी हे आजच्या घटनेनंतर आक्रमक झाले आणि जांभूळखेडाची जी घटना आहे त्याचे व्हिज्युअल्स आपण बघतोय. या व्हिज्युअल्स मध्ये 27 जे ट्रक होते जेसीबी ट्रक आणि ते नॅशनल हायवे साठी जे डिप्लॉय करण्यात आले ते जाळून टाकले नक्षलवाद्यांनी आणि हेच नक्षलवादी जांभूळखेडा परिसरामध्ये त्यांनी आयईडी लावलं असावं आणि दुरून त्यांनी त्याचा ब्लास्ट केला असावा. त्यात दोन जागा प्रवीण तुमच्याकडून या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोतच पण शरद शेलार विशेष पोलीस महानिरीक्षक आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. शेलार सर, सगळ्यात महत्वाचा म्हणजे महाराष्ट्र दिनी होत असलेला माओवाद्यांकडून झालेला हा भ्याड हल्लाच म्हणायला हवा. अगदी बरोबर आहे. आज आमची कुरखेडा पुराडा रोडवरून आमचे QRT दलम चाललं होतं आणि त्यांची ती नेहमीची ड्युटी होती त्यांना पुढे काही ऑपरेशन करायची होती वगैरे आणि हा अचानक त्यांनी माइंड ब्लास्ट केलेला आहे. त्यामध्ये आमचे सर्व मायक्रो डिटेल्स यायला आम्हाला थोडा वेळ लागेल पण बरेचसे गंभीर झाले आहेत लोक आणि यासाठी आम्ही आमचं रेस्क्यू ऑपरेशन करता आम्ही अधिक मनुष्यबळ तिकडे रवाना केलेलं आहे. शेलार सर, साधारणतः या गाडीत किती जवान होते या संदर्भात काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? काही माहिती सध्याची प्राथमिक माहिती अशी की त्यामध्ये 15 जवान होते आणि खासगी होता असे 16 लोक होते. त्यातील किती जण जखमी झाले आहेत काही कळत आहे? नाही, मी आता या क्षणाला मी आपल्याला काय सांगू शकत नाही कारण जखमी झालेले आहेत निश्चितच. तर पूर्ण मायक्रो डिटेल सर्व आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळू पण आता या क्षणाला सांगणं बरोबर नाही होणार निश्चित. शेलार साहेब, अगदी शेवटचा प्रश्न, कारण काल सुद्धा माओवाद्यांनी अशाच प्रकारे भ्याड हल्ला केलेला होता. 40 वाहनं जाळून टाकण्यात आलेली होती आणि त्यानंतर मात्र आजही अशाच पद्धतीचा हल्ला करण्यात आला जो अत्यंत मोठा आहे.
पोलीस आमचे संपूर्ण तयारीत आहेत. हा त्यांचा अचानक केलेला भ्याड आला आहे आणि तो अशा प्लेन जागी केलेला आहे की जिथे अपेक्षित नव्हतं, पण पोलीस पूर्ण तयारीत आहे आणि असे हल्ले भविष्यात होणार नाही याची आमची आम्ही काळजी घेऊ आणि झाले चोख प्रत्युत्तर देऊ आम्ही. निश्चित, धन्यवाद शेलार साहेब आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. असे हल्ले पुन्हा होणार नाहीत याकरता आम्ही सतर्क राहू असं विशेष महानिरीक्षक शरद शेलार यांनी सांगितलेलं आहे. हा नेमका हल्ला अचानक करण्यात आला आणि त्याची पूर्वकल्पना पोलिसांना नव्हती आणि त्यामुळे अशा पद्धतीनं अतोनात नुकसान झाल्याचं शरद शेलार यांनी म्हटलेलं आहे. जवळपास 15 जवान यात होते आणि एक खासगी इसम सुद्धा होता अशी ही माहिती शरद शेलार यांनी दिलेली आहे. घटनास्थळी नेमकी आता काय परिस्थिती आहे शेलार साहेब, कोणकोण घटनास्थळी दाखल झालाय या संदर्भात काही सांगू शकाल का? या ठिकाणी आम्ही आमचे सर्व लोक रवाना केलेले आहेत, रेस्क्यू ऑपरेशन चालू होणार आहे आणि याच्यानंतर मी तुम्हाला डिटेल्स मी नंतर देईल, कारण अशा गोष्टी घाई करण्यात अर्थ नसते, ताबडतोब डिटेल दिले जात नाहीत. निश्चित शेलार सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. दोन गाड्या होत्या, या दोन गाड्यांमध्ये जवळपास 15 जवान होते, शीघ्र कृती दलाचे जवान होते, यात एक खासगी इसम सुद्धा होता अशी माहिती शरद शेलार विशेष महानिरीक्षक यांनी दिलेली आहे News18 लोकमतशी बोलताना. निश्चित याच विषयी बोलण्याकरता सुधीर मुनगंटीवार सुद्धा राज्याचे मंत्री आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. सुधीर भाऊ, अत्यंत मोठा महाराष्ट्र दिनी झालेला हा हल्ला म्हणायला हवा किंबहुना भ्याड हल्ला म्हणायला हवा? हा भ्याड हल्ला आहे याचा कितीही निषेध केला तरी तो कमी आहे. एकीकडे आपण लोकशाहीचा उत्सवाचा पर्व साजरा करतोय, दोन दोन तास लोक या लोकशाहीच्या रक्षणासाठी पवित्र मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी दोन दोन तास लाईनीत उभे आहे. कोणी 80 वर्षाच्या वयाचा आहे, कोणी 92 वर्षाचा वयाचा आहे, कोणी दिव्यांग आहे आणि अशा प्रसंगी गडचिरोली सारख्या जिल्ह्यात त्या ठिकाणच्या मतदारांनी जनतेनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये अतिशय हिमतीनी भाग घेतला, त्या ठिकाणची निवडणूक शांततेनी पार पाडली आणि याचं दुःख मला वाटतं की नक्षलवाद्यांना होतं की इतकी शांततेच्या माध्यमातून आपण भीती निर्माण केल्यानंतर सुद्धा लोक मतदान केंद्रापर्यंत पोहोचले, अतिशय दुर्गम भागात गेलेत, मतदान केलं, त्याचा राग त्यांच्या मनात होता आणि असं दिसतं की त्या रागापोटी त्यांनी आता घटना घडवल्या आणि ही आपल्यासाठी भ्याड हल्ला आहे. आमचे साधारणतः जी माहिती आमच्यापर्यंत पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पोहोचली, एक गाडी चालक आणि 15 जवान हे शहीद झाले आणि ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मी स्वतः पोलीस महासंचालक साहेबांशी बोललो, मुख्यमंत्री मोदींशीही बोलणार आहे की हा इतका मोठा उत्सव देशात सुरू असताना नक्षल विचार हा हुकुमशाहीचा लाल रंगाचा विचार जो पोहोचवण्याचा या निमित्ताने हिंसेच्या मार्गाने पोहोचवण्याचा जो प्रयत्न होतो आहे तो कितीही निषेध केला तरी कमी आहे आणि भविष्यात नक्षलवाद पूर्ण संपवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारला जास्तीत जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. निश्चित यावेळची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय, 15 जवान शहीद झाल्याचं कळतंय, या संदर्भात तुमची नेमकी काय माहिती आहे सुधीर भाऊ? मला तीच माहिती देण्यात आली आहे की एक वाहन चालक आणि 15 जवान हे यामध्ये शहीद झाले अशीच माहिती मगाही पोलीस विभागाच्या माध्यमातून देण्यात आली. मी स्वतः माननीय पोलीस महासंचालक जयस्वाल साहेबांशीही बोललो आणि त्यांच्याहीकडे तीच माहिती आहे. त्या ठिकाणचे लोकसभेचे आमचे खासदार श्री अशोक नेते व आमदार देवराव होळी यांच्याशीही मी बोललो, त्या ठिकाणी असणारे जे पोलीस प्रमुख आहे अंकुश शिंदे यांच्याशी बोललो. तर साधारणतः 15 जवान शहीद आणि वाहन चालक शहीद अशीच बातमी आतापर्यंत आमच्यापर्यंत इथपर्यंत पोहोचली आहे आणि आता मी मुख्यमंत्री मोदींशी या विषयावर बोलतोय. उद्या टंचाई दुष्काळाच्या संदर्भातली जी बैठक आहे त्याही बैठकीमध्ये यावर चर्चा करणं अनिवार्य आहे की एकीकडे जनता मतदार गडचिरोलीचे नागरिक अतिशय शांततेने बेधडकपणे आणि हिमतीने मतदान केंद्रावर गेले आणि त्या ठिकाणच्या पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणची निवडणूक शांततेने पार पाडण्यासाठी पूर्ण व्यवस्था केली. आमच्या शूरवीर पोलीस जवानांनी शूरवीर केंद्रीय विशेष पथकांनी त्या ठिकाणी
शांततेने मतदान होऊ दिलं, म्हणजे एकही घटना घडली नाही. प्रयत्न खूप झाले आणि आमच्याकडे एकीकडे जनता इतक्या लोकशाहीच्या पर्वामध्ये हिमतीने पुढे येत असताना यांनी असा भ्याड हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. पण आमचे 15 जवान शहीद झाले, अतिशय दुःखदायक वेदनादायक घटना आहे आणि यावर आता सरकार म्हणून आपल्याला अजून वेगाने पुढे जाण्याची आवश्यकता आहे. निश्चित, सरकार म्हणून या सगळ्या प्रकरणावर वेगानं पुढे जाण्याची गरज आहे. पण आता या क्षणी घटनास्थळी नेमकी अतिरिक्त कुमक धाडण्यात आली आहे का, या संदर्भात काही माहिती आहे का तुमच्याकडे? असं आहे की साधारणतः अतिरिक्त कुमक धाडण्याची पोलीस विभागाची नेहमीची पद्धत असते, पण ही पद्धत करत असताना पुन्हा तिथं किती नक्षलवादी कुठं आहेत का किंवा त्यांच्याकडे अजून अत्याधुनिक हत्यार घेऊन ते वाट पाहत आहे, सर्व गोष्टी ते अंदाज घेतात आणि त्या ठिकाणी योग्य पद्धतीने त्यांची जी काही पोलीस विभागाची एक अशा प्रसंगातली एक विशिष्ट पद्धत असते त्या पद्धतीने पोलीस कुमक तिथं निश्चितपणे जाईल. सुधीर भाऊ, अगदी शेवटचा प्रश्न, कारण कालही आपण पाहिलं, कालही अगदी अशाच प्रकारे भ्याड हल्ला करण्यात आलेला होता, 40 वाहनं जाऊन टाकण्यात आलेली होती आणि आज सुद्धा अगदी अशाच प्रकारे हल्ला करण्यात आलेला आहे. कुठंतरी सतर्क राहण्याची फार गरज होती पोलीस प्रशासनाला, कारण पोलीस प्रशासनाकडून आता न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं गेलंय की अचानकपणे झालेला हा हल्ला आहे ज्याची सुताराम कल्पनाही नव्हती. खरं आहे, कारण आता निवडणुकीमध्ये अतिशय डोळ्यात तेल टाकून त्यांनी निवडणूक पूर्ण केली आणि साधारणतः कधी कधी असा आपल्याला अंदाज येत नाही की आता निवडणूक पूर्ण झाली आता काही कारण नाही, निवडणुकीमध्ये अशा घटना घडण्याची शक्यता होती. कदाचित अशाच बेसावध अवस्थेचा आणि अशा आपण मानसिकतेचा अशा प्रसंगी नक्षलवादी लोकांनी कदाचित त्याचाच योग्य असा हे करण्याचा संधी घेण्याची प्रयत्न केला असं दिसतंय. निश्चित, सुधीरजी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याच विषयी बोलण्याकरता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आपल्या बरोबर जोडले गेले आहेत. महाजन सर, अत्यंत भ्याड हल्ला म्हणायला हवा, महाराष्ट्र दिनी झालेली अत्यंत दुःखद घटना, कारण 15 जवान शहीद होत आहेत. अतिशय गंभीर बाब आहे, अतिशय दुःखदायक घटना आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सगळीकडे उत्सव साजरा करत असताना गडचिरोलीमध्ये आमच्या पोलीस बांधवावर एवढा मोठा भ्याड हल्ला व्हावा आणि मोठी भीती या ठिकाणी दाखवली जाते, अजून त्याला म्हणजे पूर्ण समर्थन मला दिलेलं नाही कोणी. पण गाडीची अवस्था बघितली, सगळं स्पोर्ट बघितल्यावर त्याची कल्पना येते की काय झालं असेल. मला वाटतं ज्या पद्धतीने चाललेलं आहे अतिशय गंभीर आहे, शासनाने याची गंभीर दखल घेतलेली आहे. ज्या पद्धतीने सगळं हे पोलिसांचं जवानचं मनोबल खच्चीकरण करण्याचं काम चाललेलं आहे, निश्चित शासन अगदी जशाच तसं उत्तर त्या ठिकाणी देईल. मला वाटतं की मुख्य प्रवाहात या लोकांना आणण्यासाठी, नक्षलवाद्यांना आणण्यासाठी मावळण्यासाठी साधारण सतत प्रयत्न चाललेला आहे, पण तो अशाही परिस्थितीमध्ये जर अशा पद्धतीने वारंवार हल्ले होत असतील तर मला वाटतं आता अतिशय कठोरपणे याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे आणि शासन मला वाटतं ते आता करेल. कठोरपणे कारवाई करण्याच्या दृष्टीनं शासन आता नेमकी कोणती पावलं उचलणार आहे काय माहिती मिळते, कारण अत्यंत निर्घृण खरं तर हा सगळा प्रकार म्हणायला हवा. अतिशय निर्घृण प्रकार आहे आणि मी सांगेल आपल्याला की आता यापुढे कुठे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर आमच्या जवानांच्या जीवाशी खेळत असाल आणि इतक्या मोठ्या संख्येमध्ये जर आमचे जवान त्या ठिकाणी शहीद होत असतील तर इथे आता कुठेही माफी नाही मला असं वाटतं आणि इथं निश्चित कारवाई केली जाईल आणि अगदी कठोरात कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. जी जी काय ताकद वापरायची असेल पोलीस दलाची ती आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांची वापरू, परंतु निश्चित या सगळ्या गोष्टींचा आता रिपोर्ट करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. महाजन सर, घटनास्थळी नेमके आता काय घडामोडी घडत आहेत या संदर्भात तुमच्यापर्यंत काही अपडेट पोहोचलेत? नाही, अजून तर सगळं पोलीस दल वगैरे खूप गोंधळलेलं आहे सगळ्या त्या ठिकाणी, म्हणजे त्याच कामामध्ये लागलेलं आहे. मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण अजून कोणी फोन त्या ठिकाणी उचलत नाही, त्या ठिकाणचे अधिकारी उचलत नाहीये, कारण सगळ्यांची धावपळ त्या ठिकाणी चालली, कारण एवढी मोठी अचानक अशी घटना घडल्यामुळे सगळेजण त्या ठिकाणी धावपळ करतायत. पण अजून माझ्याकडे फार अधिकृत माहिती नाही तशी काय झालं नेमकं काय झालं, परंतु निश्चित झालेली घटना ही खूप गंभीर आहे. आपण जर मी जे सगळं दूरदर्शन आपण चित्रीकरण बघतोय त्यावरून किती गंभीर हा सगळा बॉम्बस्फोट होता, किती मोठा भयानक होता याची आपल्याला त्या ठिकाणी कल्पना येते आहे. म्हणून या ठिकाणी आता पुढे जी जी काही आवश्यक कारवाई, जी कठोरात कठोर कारवाई आहे ती ठिकाणी निश्चित शासनाकडून त्या ठिकाणी केली जाईल. निश्चित, धन्यवाद महाजन सर आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. कठोरात कठोर शासनाकडून पावलं उचलली जातील असं म्हटलं जात आहे. याच विषयी बोलण्याकरता
प्रवीण दीक्षित सुद्धा आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत, माजी पोलीस महासंचालक. दीक्षित सर, जर आपण पाहिलं तर काल सुद्धा अगदी अशाच प्रकारे भ्याड हल्ला करण्यात आलेला होता आणि महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधत पुन्हा एकदा अशाच प्रकारे भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे. अतोनात नुकसान झालंय यात महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं. नाही, महाराष्ट्रात नक्कीच पोलिसांचं याच्यात फार मोठं नुकसान आहे, यात काही शंकाच नाही. आता असं दिसतंय की प्राथमिक जी काही दृश्य दिसत आहेत त्याच्यावरून ते होता डांबरी सडक होती, परंतु त्या डांबरी सडकीच्या जिथे पूल होता किंवा जिथे अशी मोरीसारखा असा जो खोल खड्डा होता त्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी आयईडी ठेवलेली होती, रस्ता तोडलेला होता आणि त्याच्यातून जेव्हा गाडी तिथे जायला लागली त्यावेळेला गाडीचा स्फोट झाला. आणखी गाडीतले जे काही जवान होते त्यातले काही लोक बहुतेक शहीद झालेले आहेत, अजून त्याच्या डिटेल्स काही आलेल्या नाही आहेत, परंतु थोडा थांबावं लागेल त्या डिटेल्ससाठी. हे नक्की खरंच आहे की त्या ठिकाणी असलेले जे काही नक्षलवादी आहेत ते आता डेस्परेट झालेले आहेत. आणखीन त्यांच्यावरती होणारे सगळ्या बाजूनी त्यांची जी काही कोंडी झालेली आहे त्या कोंडीमुळे ते जास्तीत जास्त पोलिसांचं कसं नुकसान होईल, त्यांच्यावरती कसे हल्ले करता येतील यासाठी प्रयत्न करतायत, त्याच्यावरती कठोर कारवाई करावीच लागेल. प्रवीण सर, आता काही वेळापूर्वीच आम्ही शेलार सरांशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी असं विधान केलं की जांभूरखेडा या ठिकाणाचा जो परिसर आहे या ठिकाणी झालेला हल्ला जो आहे तो अनपेक्षितपणे झालेला हल्ला होता, या ठिकाणी हल्ला होईल असं वाटत नव्हतं. हा परिसर नेमका कसा आहे, कारण अनपेक्षित हल्ला असं म्हटलं जात आहे पोलिसांकडूनच. जनरली काय असतं की ज्यावेळेला रस्त्यावर गाडी जाणार असते त्याच्यापूर्वी आपण रोड ओपनिंग टीम्स पुढे पाठवलेल्या असतात आणि त्या सगळ्या खात्री करतात की रस्ता सुरक्षित आहे, परंतु हे आता प्राथमिक माहिती जी दिसते त्याच्यात असं दिसतंय की हे एका खासगी गाडीतून चाललेले होते आणि बहुतेक त्याची टीप ही नक्षली लोकांना मिळालेली असावी आणि त्यामुळं तिथे पूर्णपणे आयसोलेटेड असा भाग आहे, त्या ठिकाणी त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे आणि गाडी उडवलेली आहे. खरं आहे, एकूणच लोकशाहीचा उत्सव एकीकडे साजरा केला जातोय, मतदान होत आहे आणि महाराष्ट्र दिनी मात्र असे हल्ले होत आहेत, निश्चितच शोकांतिका म्हणायला हवी. दीक्षित सरांशी आपला संपर्क तुटलेला आहे. जांभूरखेड्यातला हा परिसर आहे, आपण दृश्यांच्या माध्यमातून एकदा समजवून घेऊया. हा डांबरी रस्ता आहे, दुतर्फा घनदाट जंगल आहे आणि हा जो खड्डा दिसतोय या ठिकाणी असलेला, या खड्ड्यातच आय डी जवळपास ठेवण्यात आलेले होते, भूसुरुंग ठेवण्यात आलेला होता आणि याचाच स्फोट घडवण्यात आला आणि या ठिकाणाहून जी गाडी जात होती, पोलिसांची जी गाडी जात होती त्या ठिकाणी या गाडीमध्ये 15 जवान होते आणि एक चालक होता. हे 15 जवान शहीद झाल्याचं वृत्त राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलेलं आहे. जांभूरखेडाचा हा परिसर आहे, या ठिकाणी हल्ला होणं अत्यंत अनपेक्षित होतं असं सुद्धा काही वेळापूर्वी पोलीस महानिरीक्षकांकडून सांगण्यात आलेलं आहे. ही दोन दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं पोलिसांच्या या गाडीची अवस्था झालेली आहे, छिन्न विच्छिन्न झाली आहे ही गाडी. या दृश्यातून आपण अंदाज लावू शकतो की हा स्फोट किती भयानक होता. एकीकडे लोकशाहीचा उत्सव पार पडला, 4 टप्प्यातल्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्र दिनी झालेला हा अत्यंत भ्याड हल्लाच म्हणाल हवा.